नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग एंड ब्लॉगिंग व्हिडिओ मध्ये। सर्वांची तब्येत अगदी ठणठणीत असेल अशी आशा करते आणि आजच्या या नवीन कुकिंग एंड ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करते। आणि हो गाइस, आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीजींनी प्रार्थना। गाइस, आज आहे बुधवार आणि आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी पेंडची आहे। हा पेंड मध्ये बनवला जाणारा पदार्थ आहे तो म्हणजे कडवेवाल। कडवेवालला बिरडे सुद्धा म्हणतात आणि कडवेवाल सुद्धा म्हणतात किंवा पेंडचे वाल सुद्धा म्हणतात। हेच आज आपण कडवेवालची म्हणजे बिरड्यांची म्हणजे पेंडच्या वालांची रेसिपी पाहणार आहोत। ती म्हणजे एक उसळची रेसिपी पाहणार आहोत। आणि विशेष म्हणजे सांगू का, आपण जो रेडी टू कुक मसाला केला होता म्हणजे रेडी टू कुक ग्रेव्ही मसाला केला होता तोच रेडी टू कुक ग्रेव्ही मसाला वापरून आपण आज ही बिरड्यांची उसळ करणार आहोत। कशा पद्धतीचे ही बिरडे असतात म्हणजे कडवे वाल असतात म्हणजेच पेंडचे वाल हे कशा पद्धतीचे असतात, हे भिजत कसे घालायचे आणि हे सोलायचे कसे, हे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बिरड्यांचे उसळचे म्हणजे ह्या बिरड्यांची उसळ ही मोड येऊन सुद्धा करतात, मोड आलेल्या बिरड्यांची उसळ सुद्धा करतात आणि विदाउट मोडची सुद्धा ही बिरड्यांची उसळ केली जाते। बिरड्यांच्या उसळीचे दोन प्रकार आहेत म्हणजे त्यातला एक मोड येऊन त्या बिरड्यांची उसळ केली जाते, ती वेगळ्या पद्धतीने बनवली जाते ती उसळ, आणि विदाउट मोडची सुद्धा बिरड्यांची उसळ केली जाते ती सुद्धा थोडीशी वेगळी अशी डिफरंट पद्धतीने केली जाते। आणि आज आपण जी बिरड्यांची उसळ करणार आहोत ती म्हणजे विदाउट मोड आलेल्या बिरड्यांची उसळ करणार आहोत। तर गाईज, तुम्हाला जर बिरड्यांची उसळचा स्वाद घ्यायचा असेल आणि ही रेसिपी शिकायची असेल आणि त्याच पद्धतीने हे बिरडे कसे असतात म्हणजे दिसायला कसे असतात म्हणजे हे बिरडे कसे असतात, कशा पद्धतीचे असतात आणि हे भिजत कसे घालायचे, हे ह्याचे साल कसे काढायचे, हे सर्व शिकायचं असेल आणि पाहायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूज पहा। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। मी तृप्ती, आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे ब्लॉग वरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या या नवीन कुकिंग एंड ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करते। कुकिंग व्हिडिओ मध्ये आपण आज पाहणार आहोत ते म्हणजे बिरड्यांचे वाल हे कसे असतात, ते सोलायचे कसे, ते भिजत कसे घालायचे, शिवाय बिरड्यांची उसळ कशा पद्धतीने बनवायची ते आज आपण आपल्या या कुकिंग व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। तर चला, एक वेळ न दवडता आपण बनवूयात मस्त असे हे बिरड्यांची विदाउट मोड आलेल्या बिरड्यांची उसळ बनवूया, ते सुद्धा आपल्या रेडी टू कुक ग्रेव्ही मसाल्यापासून बनवूया। म्हणजे पहा, हे पेंडचे वाल म्हणजे त्याला म्हणतात बिरड्याचे वाल, बिरडे किंवा कडवे वाल, हे दिसायला कसे असतात ते मी तुम्हाला त्याची माहिती प्रथम सांगते। हे पहा, हे अशा पद्धतीचे हे पेंडचे वाल असतात। हे पहा, हे अशा पद्धतीचे हे पेंडचे वाल मला बिरडे सुद्धा म्हणतात आणि कडवे वाल सुद्धा म्हणतात। पहा, हे पाजवून दाखवते अशा पद्धतीने हे पेंडचे वाल असतात। पहा, ह्याला बिरडे सुद्धा असं म्हणतात आणि कडवे वाल असं सुद्धा म्हणतात। पेंडला ह्याची रेसिपी जास्त करून केली जाते गोव्याकडच्या साईडला वगैरे अशी, आणि त्याच पद्धतीने आपण आज रेसिपी पाहणार आहोत। पहा, आजची ही रेसिपी ही पेंडचीच रेसिपी आहे। हे पहा, बिरड्यांची उसळ भिजत कसे घालायचे ते सांगते। हे पहा, एवढा हा छोटासा ग्लास जरी भिजत घातला ना तर ह्याची दुप्पट असे हे वाल होतात। पहा, हे पहा, ह्या ग्लासात मी दाखवते तुम्हाला भिजवून। हे पहा, इथ्यात 2-3 असे हे वाल घातलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हे असे भिजवून ठेवायचे आहेत। पहा, अशा पद्धतीने हे भिजवायचे आहेत। आता पहा, मी हे भिजवलेलेच आहे। हे पहा, मी हे भिजवलेलेच वाल आहेत, ह्याच्यातले काही मी सोलून ठेवलेले आहेत आणि तुम्हाला दाखवण्यासाठी सोलण्यासाठी हे काही मी ठेवलेले आहेत। आता हे सोलायचे कसे ते मी तुम्हाला सांगते। हे पहा, हे असे सोलायचे, नुसतं असं प्रेस करायचं। हे पहा, असे नुसते प्रेस करायचे नाही, आणि हे साल, हे पहा, अशा पद्धतीने हे साल निघतं। मी जवळून दाखवते अजून जास्त म्हणजे तुम्हाला दिसेल। हे पहा, अशा पद्धतीने हे सोलले जातं आणि साल म्हणजे हे असे सोलले जातात। हे वाल अशा पद्धतीने आपले हे वाल सोलून झालेले आहेत, बिरड्यांची उसळ करत आहोत।
तर पहा त्यासाठी लागणारे साहित्य सांगते। हे पहा इथे हे बिरडे आहेत, तसेच हा आहे तो म्हणजे कैरीचा पल्प आहे। मसूर यूज केले तरी चालेल, पण कैरीचा पल्प जर तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड केला ना तो बेस्टच होईल। पहा आणि ही आहे कढीपत्ता, इथे आहे जिरं, फोडणीसाठी जिरं, कढीपत्ता, तसेच खोबरं ऍड करायचं आहे। आणि हे पहा आपला हा रेडी टू कुक ग्रेव्ही मसाला। पहा एवढं साहित्य आहे। आता ह्याच्यामध्ये मला आपल्याला काहीच लागणार नाही, फक्त सॉल्ट आपण ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे। पहा रेडी टू कुक ग्रेव्ही मसाला हा एकच मसाला आहे। आणि कसं हे बिरड्यांची उसळ खोबरं ऍड करून केली जाते, म्हणून हे आपण खोबरं घेतलेलं आहे। आणि कुकर ठेवलेला आहे, कुकरचं भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यात 2 चमचे तेल ऍड केलेलं आहे कारण मला थोडंसं स्पायसी हवं आहे। कढीपत्ता ऍड करायचा आहे आणि जिरं ऍड करायचं आहे। असं परतून दिल्याच्या नंतर पहा हा मसाला आपला ऍड करायचा आहे ह्याच्यामध्ये, रेडी टू कुक ग्रेव्ही मसाला। आता हे खोबरं ऍड करायचं आहे, त्याच्यामध्ये हळद ऍड करायची आहे। ह्याच्यामध्ये आपल्याला आता हा चिंचेचा आपला कैरीचा खोळ ऍड करायचा आहे। थोडस गरम पाणी ऍड केलेलं आहे, पहा मी गार पाणी ऍड केलेलं नाही, गरम पाणी ऍड केलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण हे बिरडे ऍड करायचे आहे। जास्त ह्याला हलवायचं नाही कारण हे फार नाजूक असतात, पहा लगेच तुटतात। पाणी ऍड करायचं आहे, गरम पाणी ऍड केलेलं आहे। आता हे शिजून द्यायचे आहे। झाकण ठेवायचं, एक 5 ते 5 मिनिटात होते ही उसळ। पहा गाईज आता आपण बिरड्यांची उसळ पाहूयात झाली की नाही ते। वाव मस्तच, थोडस त्याच्यात पाणी घालायचं, थोडं जास्त नाही। हा म्हणजे आपण जसे बाकीचे जसे उसळी करतो ना तसं नाही हे करायची, थोडीशी थिकच करायची आहे ही उसळ। कोथिंबीर पेरूयात, गॅस करायचा बंद आणि आपण ही सर्व्ह करूयात। अशा पद्धतीने ही उसळ सर्व करूया। तर गाईज कशी वाटली तुम्हाला आजची ही बिरड्यांची उसळ? आणि जी बिरड्यांची माहिती तुम्हाला आज मी दिली ही माहिती सुद्धा तुम्हाला आवडली का मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि हो गाईज ही बिरड्यांची उसळ तुम्ही एकदा नक्की करून पहा, ह्याचा स्वाद घ्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आजची ही बिरड्यांची उसळ तुम्हाला कशी वाटली ते। गाईज त्यामध्ये म्हणजे हे बिरड्यांच्या वालामध्ये खोबरं ऍड करतात आणि आपल्या रेडी टू कुक ग्रेव्ही मसाल्यामध्ये खोबरं नव्हतं, त्याच्यामुळे वरतून मी हे ओलं खोबरं ऍड केलेलं आहे। म्हणजे ही रेसिपी आपण ज्या पद्धतीने ही बिरड्यांची उसळ केलेली आहेत ना, हीच पद्धत पेनमध्ये ह्याच पद्धतीने पेनमध्ये बिरड्यांची उसळ केली जाते पहा, आणि तीच पद्धत फॉलो करून आपण आज ही बिरड्यांची उसळ केलेली आहे। तर गाईज
कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ? आवडला का तुम्हा सर्वांना? गाईज, असेच नवीन नवीन हेल्दी, पौष्टिक, नाविन्यपूर्ण, मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपींचा तुम्हाला स्वाद घ्यायचा असेल आणि तुम्हाला असेच नवनवीन रेसिपी शिकायची असतील तर आपले यूट्यूब चॅनल ॲट द रेट कुकिंग मेरे ब्लॉगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि असेच नवीन नवीन हेल्दी, पौष्टिक, मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपींचा तुम्हाला स्वादही घेता येईल आणि मस्त चमचमीत झणझणीत अशा रेसिपीज तुम्हाला शिकता येतील. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, ज्यांनी आधीच सबस्क्राईब केलंय त्यांनी लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय. धन्यवाद. सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या.